महापालिका आयुक्ताच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणात न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते जफर अली खान पठाण यांना 6 महिने कैद आणि 1,00,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त सुशील खोडवेकर यांच्या विरोधात जफर अली खान यांनी एक निवेदन दिले होते. या निवेदनात आयुक्तांच्या जातीचा उल्लेख करून अपमानास्पद शब्द वापरल्याच्या तक्रारीवरून जफर अली खान यांच्या विरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात 2015 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 7 साक्षीदार न्यायालयाने तपासले. पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश SE बांगर यांनी आरोपी जफर अली खान पठाण यांना 6 महिने कैद आणि 1,00,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यापैकी 75,000 फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान दंडाची रक्कम भरल्यानंतर जफर अली खान यांना जमानत देण्यात आली. वरिष्ठ न्यायालयात जफर अली खान दाद मागणार असल्याची माहिती आहे.